आयसा तर्फे शिक्षक पुरस्कार 2023 से वितरण। आर्किटेक्चर्स इंजिनियर्स एंड सर्वाइवर असोसिएशन च्या वतीने टीचर डे अवॉर्ड 2023 से वितरण। ज्येष्ठ इंजिनियर चंद्रकांत गोडसे आणि ज्येष्ठ आर्किटेक्ट वीवी बडवे यांच्या हस्ते करण्यात आले। शाल सन्मान पत्र आणि भेट वस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप होते। यंदाचा हा शिक्षक पुरस्कार आर्किटेक्चर राजीव राजे, आर्किटेक्चर पुष्कर कानविंदे, इंजिनियर जयंत इनामदार, डॉक्टर अनुराग कश्यप, डॉक्टर अभिजीत नातू, इंजिनियर हेमंत जोशी यांना शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी इंजिनियर दिनाच्या दिवशी पीवायसी हिंदू जिमखाना येथील सभागृहात प्रदान करण्यात आला। या प्रसंगी IIA पुणे सेंटरचे अध्यक्ष विकास अचलकर, नंदकिशोर कोटकर, पराग देशपांडे, अजय पांचमातिया, नंदकिशोर कोटकर, एसाचे पराग लकडे, संजय तासगावकर, जयंत पटवर्धन, महेश बांगड, मनली महाजन, आलोका काळे, निपुर चडकेजे, शेखर गरुड, हेमंत खिरे आदि उपस्थित होते। सदर कार्यक्रमाप्रसंगी बीवी भेदसगावकर आणि निखिल इनामदार यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन सादर केले। एसाने खूप चांगली एक हे केलेली आहे की इंजिनियर्स टीचर्ससाठी अवॉर्ड त्यांनी हे केलेलं आहे त्यावेळेस, आणि मला खूप आनंद होतो आहे की मला, म्हणजे आय एम थँकफुल टू एसा की त्यांनी मला याच्यासाठी सिलेक्ट केलेलं आहे, या अवॉर्ड केला आहे आणि मला हा अवॉर्ड त्यांनी ग्रँट केलेलं आहे। दॅट इज रिअली नाईस ऑफ एसा। एसा फार चांगलं काम करते आहे, कारण मागं मी एसाच्या ज्युरीमध्ये पण होतो जे त्यांनी स्टुडंट्ससाठी अवॉर्ड्स केलेले होते त्यांच्या प्रोजेक्टसाठी, आणि त्याच्यामुळं स्टुडंट्समध्ये एक खूप चांगलं ॲटमॉस्फिअर तयार होत आहे। एसा हे आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स आणि सर्व्हेअर्सचे असोसिएशन आहे, त्यामुळं एक कॉमन प्लॅटफॉर्म सगळ्यांना इथं मिळतो। खरं म्हणजे एसा ही माझी पॅरेंट ऑर्गनायझेशन म्हणायला हरकत नाही, की मी शिक्षक होण्याआधीपासून एसाचा मेंबर आणि एक्झिक्युटिव्ह आहे, त्याच्यामुळे एक प्रकारचा ग्रॅटिट्यूडचं फिलिंग आहे की आपल्या ऑर्गनायझेशनने आपला सत्कार करावा ह्याच्यापेक्षा जास्त काय चांगलं। तर त्या दृष्टीने खूप बरं वाटतं आहे। हा सत्कार स्वीकारताना अतिशय नम्रपणे मला असं वाटतं की हा सत्कार स्वीकारून माझं जे काय टीचर म्हणून कारकीर्द आहे त्याचं हे एक चांगली फलश्रुती या निमित्ताने आहे असं मला वाटतं। जयंत इनामदार, व्यवसायाने स्ट्रक्चरल इंजिनियर आहे। एसाचा मी 83 सालापासूनचा मेंबर आहे। एसा अवॉर्डच्या स्थापनेपासून बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत। एसाचा चेअरमनही 2000 सालाच्या आसपास होतो मी, आणि आज मला शिक्षक दिनानिमित्त ते फेलिसिटेट करणार आहे, कारण गेले आधी जवळजवळ 16-17 वर्ष मी बऱ्याचशे आर्किटेक्चरल कॉलेजमध्ये थिअरी ऑफ स्ट्रक्चर किंवा डिझाईन हा सब्जेक्ट शिकवायला जायचो 3rd year, आणि व्यवसायाने स्ट्रक्चरल इंजिनियर असल्यामुळे साध्या माणसाला कळावं याच्यासाठी मी सांगतो की मी बिल्डिंगच्या हाडांचा डॉक्टर आहे। आर्किटेक्चरल एज्युकेशनमध्ये आता मी जवळजवळ 28-29 वर्ष आहे, आणि इंडस्ट्री अकॅडमीया कनेक्ट हा खूप महत्त्वाचा असतो, आणि एसाच्या निमित्ताने एज्युकेशन आणि इंडस्ट्री ह्याचा छान म्हणजे कायम आम्हाला कनेक्ट तो मिळतो, आणि अशा ऑर्गनायझेशनकडनं ज्याच्याकडे म्हणजे आर्किटेक्ट इंजिनियर सर्व्हेअर्स असोसिएशन यांनी अकॅडमिशियन्सना आज ऑनर केलेला आहे अवॉर्ड्स देऊन, त्यामुळे खूप आनंद होतो, आणि त्यांनी मला यामध्ये माझा सत्कार केला याचा आनंद नक्कीच आहे। कुठल्याही टीचरच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं, टीचर आपलं काम करतच असतो, परंतु टीचरनी जे काम केलेलं असतं त्याचं रिकग्निशन जे आहे ते जर अशा समाजातर्फे किंवा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या बॉडीज आहेत, प्रोफेशनल बॉडीज, त्यांच्यातर्फे असं रिकग्निशन ज्यावेळेला होतं त्यावेळेला तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये अजून जास्त कार्यरत राहण्याचा तुम्हाला एक प्रोत्साहन मिळतं, आणि त्या प्रोत्साहनातून तुम्ही अजून चांगले उपक्रम राबवू शकता, आणि त्याचबरोबर आपल्या कामाची कुणीतरी दखल घेतं आहे आणि त्या दखल घेऊन त्याच्यामधून आपल्याला कोणीतरी कौतुक करत आहे, ही गोष्ट ही नक्कीच तुम्हाला उत्साह वाढवणारी आहे, आणि त्याबद्दल मी एसाचं मी धन्यवाद देतो त्यांना आणि मी त्यांचा ऋणी आहे।
इथं पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यांनी शिक्षक म्हणून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात फार चांगलं काम केलं आहे. ते बरेचसे त्यातले आर्किटेक्ट्स आहेत, एक दोनच इंजिनियर्स आहेत, पण त्यांचं सहभाग वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा आर्किटेक्चर कॉलेजेसमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून फार चांगली जबाबदारी केलेली आहे. नमस्कार, माझं नाव महेश बांगड, मी आर्किटेक्ट आहे. मी करंटली एसाचा चेअरमन आहे. आमची आर्किटेक्ट्स इंजिनियर सर्व्हिस असोसिएशन जी आहेत 53 वर्ष जुनी ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्या दर 2 वर्षी इलेक्शन्स होतात आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी निवडली जाते. इंजिनियर्स डे आहे आज 15 सप्टेंबर, आणि इंजिनियर्स डे निमित्त एसाने काहीतरी करावं या इच्छेने आम्ही मग हा आजचा कार्यक्रम राबवला आहे. कारण टीचर्स आणि इंजिनियर्स यांनी पुढची जनरेशन घडती आहे, तर मग आम्ही डिसाईड केलं की टीचर्स डे आत्ताच नुकताच होऊन गेला आहे, तर टीचर्स डे निमित्त सत्कार करावे. आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअरिंग टीचर जे आपल्याकडे मेंबर्स आहेत, सिलेक्ट करताना आमचा क्रायटेरिया सोपा होता. ज्यांनी एसाकरता वर्षानुवर्ष काम केलं आहे व्हॉलेंटरिली, जे एक्झिक्युटिव्ह कमिटीवर होऊन गेले आहेत, आमच्या पदाधिकारी होऊन गेले आहेत, आणि ज्यांचं शिक्षण क्षेत्रात 30 वर्ष कॉन्ट्रीब्युशन आहे अशा आम्ही टीचर्सना सिलेक्ट केलं आहे. 4 आर्किटेक्ट आहेत, 2 इंजिनियर्स आहेत. युनॅनिमसली आमच्या कमिटीने डिसिजन घेऊन या 6 लोकांची निवड केली. त्यांना आज आम्ही ते सत्कार करतो आहे. सिनियर आर्किटेक्ट VV बडवे यांच्या हस्ते आमच्यासाठी गुरु आहेत ते, आणि सिनियर इंजिनियर गोडसे सर जे कॉन्टेम्पररी आहेत बडवे सरांना. आणि हा कार्यक्रम मुळात दरवर्षी करायची आमची इच्छा आहे. आता दरवर्षी 6 टीचर्सना रेकग्निशन देणार आहोत आम्ही. याला VKA ग्रुपनी सपोर्ट केला. आकडेक विश्वास कुलकर्णी हे आमचे ट्रस्टी आहेत एसाचे, त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि आज इंजिनियर्स डे निमित्त आम्ही इंजिनियर निखिल इनामदार आणि इंजिनियर BV वेडसगावकर यांचं इथे लेक्चर प्रेझेंटेशन ठेवलं आहे, काहीतरी नवीन जे इंजिनिअरिंगमध्ये करत आहेत त्याच्याबद्दल माहिती देण्याकरता क्राऊडला. मी धन्यवाद करू इच्छितो IIA, IIID, PCRF, ICI या सगळ्या ऑर्गनायझेशनचं जे इथे आलेले आहेत आणि ज्यांनी आपलं बहुमूल्य वेळ इकडे दिला आहे सपोर्ट करण्यासाठी एसाला. थँक्यू व्हेरी मच.